आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडी बस आगार प्रमुखांचे अक्षम्य दुर्लक्ष, विद्युत तार उघड्यावर पेव्हिंग ब्लॉकची 3 महिन्यात वाट. नृसिंहवाडी येथील एसटी बस आगार प्रमुखांचे आगारातील सोयी सुविधांकडे आणि प्रवाशांच्या सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. आगारात 3 फेजचा विद्युत भार असलेली विद्युत केबल चक्क उघड्यावर पडली आहे. या ठिकाणी प्रवाशांची गाडी पकडण्यासाठी नेहमीच घाई गडबड असते. अशा वेळी दुर्दैवाने एखाद्या जरी प्रवाशाचा पाय या उघड्या केबलवर पडला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तर आगारातील 3 महिन्यापूर्वी बसवलेले पेव्हिंग ब्लॉक पूर्णपणे उखडले आहेत. ठेकेदारांच्या निकृष्ट कामावरही लक्ष देण्यासाठी आगार प्रमुखांना वेळ नसावा असे दिसते. प्रवाशांना धोकादायक असलेली ही केबल तातडीनं हटवावी आणि ठेकेदारांच्या कामाची चौकशी करून पेव्हिंग ब्लॉकची डागडुजी करून घ्यावी अशी मागणी प्रवाशातून होते. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार.